स्वर्गीय शहीद विजय कापसे स्मृति प्रत्यर्थ शहर के नवीन सूबेदार परिसर में भव्य छोटा पोला का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम में शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित रहेंगे। गोकुल अष्टमी को महाराष्ट्र में दहीहांडी पर सभी पार्टी की ओर से शक्ति प्रदर्शन किया गया और अब नागपुर शहर में पोले के दिन शिवसेना अपना शक्ति प्रदर्शन करेगी। दक्षिण नागपुर में हर साल शिवसेना शहर प्रमुख दीपक कापसे की ओर से ताना पोले का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में छोटे छोटे बच्चे उपस्थित होते हैं। साथ ही ये पोला शहर का सबसे बड़ा ताना पोले के नाम से भी जाना जाता है। दो साल के बाद इस बार इस कार्यक्रम का आयोजन किया गया है और इसी साल महाराष्ट्र के पूर्व मंत्री व शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित रहेंगे। विशेष म्हणजे या पोळ्याचा विशेष म्हणजे आमचे युवा हृदय सम्राट आदित्य ठाकरे साहेब हे विशेष निमंत्रित आहे, हेच या पोळ्याचं एक विशेष आहे। पारितोषिक म्हटलं तर आम्ही मुलांना यावेळेस नेहमी आम्ही सायकली द्यायचं, त्याच्यासोबत अजून काही मोठ्या भेटवस्तू देत होतो, पण त्यामध्ये ज्या मुलाला काही भेटवस्तू गेली तर कसा आहे, तो मुलगा लहान असा त्याला मोठी सायकल जायची, मोठ्या मुलाला लहान सायकल जायची, त्याच्या आवश्यकता नसताना त्याला त्या वस्तू त्या जात होत्या, त्याच्या वयानुसार त्याला त्या हे होत नव्हत्या। त्यामुळं आम्ही ठरवलं की यावेळेस रोख रक्कमा द्यायच्या आणि रोख रक्कमा देऊन त्यांना मोठे मोमेंटो 2-2.5 फुटाचे जे मोठे मोठे मोमेंटो आहे ते सुद्धा त्यांच्यासोबत देण्याचा आम्ही यावेळेस पूर्ण तयारी केली आहे। आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला आताच मी सांगितलं आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे पूर्वी जिथे तानापोळ्याचा स्टेज होता तिथे आदित्य साहेब येत आहे, त्यामुळं ती जागा सुटेबल नव्हती, म्हणून जिथं प्रशस्त आहे मोठी जागा मिळेल, मोठ्या संख्येने लोक आले तरी तिथे कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकेल, आणि म्हणून अशा पद्धतीने आम्ही तो स्टेज मोकळ्या जागेमध्ये आता घेऊन तो कार्यक्रम पार पाडणार आहोत। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।